झी 24 तासनं पुन्हा एकदा सुजाता अंबींची भेट घेतली. त्यांना जवानांमध्ये देव कसा दिसला, त्यांच्या मनात तेव्हा नेमकी काय भावना होती, जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. सुजाता अंबीताई आहेत. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं एकमेव कारण असं होतं की ज्या वेळेला त्या बाहेर पडत होत्या त्यावेळेला जवानांच्या पाया पडत होत्या, देव देवळात नाही तर तुमच्यात आहेत, अशा प्रकारचंच एक मनात त्यांच्या त्या भावना आल्या असेल. त्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सुरुवातीला पाऊस आला आणि नंतर कसं घडत गेलं? सुरुवातीला पाऊस आला खरं एवढं प्रमाण नव्हतं, एक दोन दिवसानं परत जास्त पाऊस, रात्रीत पाण्याची पातळी वाढली आणि चिखलीगाव तरी पूर्णपणे पाण्याखाली गेलेलंच होतं. काही लोकांनी मशीनची दावी वगैरे कापून सोडून दिली, कारण आपला जीव वाचवायचा की जनावरांचा वाचवायचा हे पण त्यांना समजेना. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत गेल्या कारणानं थोड्या गावातली आमची माणसं आमच्या घरात येऊन राहिली. 200-300 माणसांचा आसरा आम्ही दिला. खरं जास्तच पाऊस पडल्या कारणानं आम्हाला पण तिथनं हालात जावा म्हणून सांगितलं बाहेर, सगळ्यांना बाहेर काढलं. मग शेवटी आम्ही बाहेर आलो, तरी पण आम्ही जायचं का नाही हा विचार करत होतो, कारण सगळेच जनावरं वगैरे आमची सगळीच तिथं होती, बाहेर पण येता येईना. आणि एक दोन कुटुंब आमची अडकलेली ते घरात, त्यांना 2 दिवस अडकल्यामुळे त्यांना सुद्धा कोण वाचवायला जात नव्हतं. मग अशी परिस्थिती आपली झाली तर आपण पण काय करू शकत नाही, त्यामुळे मग आम्ही पण जायचं ठरवलं आणि शेवटी सगळ्यांना बाहेर काढलं आणि सगळ्यात शेवटी आम्हाला बाहेर काढलं. मला सांगा, तुम्ही सगळ्यात शेवटी बाहेर आलात, पण गावात मदत किती दिवसांनी पोहोचली आणि मग कसं बाहेर आलात? एक 2 दिवसांनी मदत पोहोचली, कारण चिखलीगाव पूर्ण पाण्यात असल्या कारणानं आधी त्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि नंतर आमची ठराविक माणसं सुखरूप होती, त्यामुळे नंतर तुम्हाला हे करूया म्हणून सांगितलं, काढूया बाहेर. सगळ्यांनीच व्यवस्थित मदत केली, सगळ्यांचं कार्य चांगलं होतं. आर्मीवाल्यांनी तरी आमचे जीव वाचवलेच वाचवले आणि सगळ्यांनी कार्य चांगलं, कारण सहकार्य सुद्धा चांगलं केलं. तुम्ही बोटीतून उतरत असताना त्या आर्मीवाल्यांचे जे जवान होते त्यांच्या पाया पडलात, मुळात तो प्रश्न विचारणं म्हणजे तसं गरजेचा नाहीये, तरी पण मी तुम्हाला तो विचारतो की देव देवळात नाही तर तुमच्यामध्ये आहे, अशा प्रकारचीच भावना त्या क्षणाला तुमच्या मनामध्ये होती? हो, कारण पाण्यातनं आम्ही येतोय की नाही ही आम्हासनी भीती होती. आदल्या दिवशीच कळालं की पलूसमध्ये बोट उलटी झालेली आहे आणि आमच्या बोटीमध्ये आमचे सगळे घरातली होती, लहान मुलं सगळी होती, त्यामुळे भीती वाटत होती. आणि पाणी बघून कुणाला काय झालं तर काय करायचं, त्यात मध्येच एक साप आडवा आला, आर्मीवाल्यांनी झटकन त्याला हे केलं, बोटमध्ये शिरला, सगळी हे झाली तर काय, ही भीती होती मनात. आणि ते आम्हासनी वाट जाईना झाली, पाणी सगळं बघून आम्हाला खूप भीती वाटत होती. खरं त्यांनी सुखरूप आम्हाला बाहेर काढलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभार आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाया. आता डोळे झापल्यानंतर समोर काय दिसतंय? काही नाही, आता फक्त आर्मीवाले दिसत ते आहेत म्हणून आम्ही आहे, दुसरं काय नाही. जवानांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी कृतज्ञता आपल्याला त्यांच्याशी बोलताना जाणवली. कॅमेरामॅन मिथुनसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.